भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंती निमित्त कोरोनामुळे शासनाच्या नियमांच्या काटेकोरपणे पालन करून बेळगाव येथे जयंती उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला। यावेळी महिला मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। याशिवाय सदर जयंती कार्यक्रमात दिनकर मैत विनोद वानखडे, प्रशांत हिवाळे, ग्रामपंचायत सदस्य सुजित वानखडे व समस्त नागरिक उपस्थित होते। बाबासाहेब आंबेडकर यांची 130वी जयंती या संपूर्ण जगामध्ये साजरी होत आहे, परंतु ही जे काय कोरोना महामारीचं संकट या जगामध्ये आलेलं आहे, तर ती गोष्ट डोळ्यासमोर ठेवून ही जी काही जयंती मोठ्या जल्लोषामध्ये मोठ्या आनंदामध्ये साजरी केली जात असते, दरवर्षी केली जात असते, परंतु या महामारीमुळे ही जयंती आम्ही साध्या पद्धतीनं आज आमच्या या गावामध्ये साजरी करत आहोत। हा निर्णय फक्त आमच्या बेलगाववासियाचाच नसून हे संपूर्ण जे काही आंबेडकरी जनता आहे तर त्या सर्व आंबेडकरी जनतेचा हा निर्णय आहे। आजच्या या दिनानिमित्त मी हे सांगतो की जल्लोष किंवा उत्साह हा वेगळा ठेवून जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो किंवा इतर महामानव असो, या सर्व महापुरुषांनी जे काय आपल्याला विचार दिलेले आहेत त्या सर्व विचार हे आपण आत्मसात केले पाहिजेत। तेच खऱ्या अर्थानं आज या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खऱ्या अर्थानं अभिवादन म्हणून अभिवादन केले जाईल आणि तेच खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक मोठं दिन होईल। आपण आज जी काही येथे आज 130वी जयंती साजरी केलेली आहे तर ती मोठ्या साध्या पद्धतीनं साजरी केलेली आहे। तर सर्व आंबेडकरी जनतेला मी सांगतो की आपण सुद्धा सर्वांनी ही जी काही जयंती आहे ती अशीच साध्या पद्धतीनं केली पाहिजे। महामारीच्या आजारामुळे कोरोना या बिमारीमुळे आज बेळगावमध्ये शांततेने आणि शांततामय मार्गाने आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 130वी जयंती सादर केली आहे आणि सादर करीत आहोत। अशीच सर्व भारतामध्ये तर सर्व जगामध्ये याच पद्धतीनं महामारीमुळे या वर्षी सारखीच यंदा सालच फक्त अशी जयंती साजरी करावी असं मी सांगतो आणि समोर एमसीएन न्यूज करिता दीपक देशमुख मेहकर।